1,20,000 मेट्रिक टन कांद्याची आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. बीपीसीएल या सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपनीत धोरणात्मक निर्गुंतवणूक करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. दिल्लीतल्या वायू प्रदूषणाबाबत तसंच हवामान बदलाविषयी लोकसभेत चर्चा, तर सरोगसी आणि तृतीयपंथी व्यक्ती विधेयकांवर राज्यसभेत आजही होणार चर्चा. राज्यातल्या सत्ता स्थापनेबाबत चर्चा, बैठकांचं सत्र सुरूच. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज सुवर्ण मयूर पुनरावलोकन भागात 8 देशांचे 8 चित्रपट दाखवले जाणार. आज हुतात्मा दिन यानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून हुतात्म्यांना आदरांजली. श्रीलंकेत महिंदा राजपक्षे आज पंतप्रधान पदाची शपथ घेणार. काळजीवाहू मंत्रिमंडळात 15 जण शपथ घेण्याची शक्यता. आणि चीनमध्ये पुतियन इथं सुरू असलेल्या युवा महिला विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत मनू भाकर हिनं 10 मीटर एअर पिस्तल स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी स्वाती केदारे आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 1,20,000 मेट्रिक टन कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशांतर्गत कांद्याची उपलब्धता वाढवण्यासाठी आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी बैठकीनंतर बातमीदारांना माहिती देताना सांगितलं. बीपीसीएल अर्थात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपनीत धोरणात्मक निर्गुंतवणूक करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. व्यवस्थापन नियंत्रण मात्र या कंपनीकडेच राहणार आहे, अशी माहिती सीतारामन यांनी दिली. आसाममधल्या नुमलीगड इथल्या तेल शुद्धीकरण केंद्रात बीपीसीएलची 61% भागीदारी आहे. या भागीदारीचं मात्र निर्गुंतवणुकीकरण करण्यात आलेलं नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या वित्तीय व्यवहार विषयक समितीनं हा निर्णय घेतला. या अंतर्गत 53.29% समभाग विकले जाणार आहेत. कॉन्कोर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि DHDCL या कंपन्यांचीही धोरणात्मक निर्गुंतवणूक करायला समितीनं मंजुरी दिली आहे. करविषयक कायदा सुधारणा विधेयकालाही मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. दिल्लीसह उत्तर भारतात निर्माण झालेल्या वायू प्रदूषणाच्या गंभीर समस्येवर आज लोकसभेत चर्चा होणार आहे. त्याचबरोबर हवामान बदलावरही चर्चा अपेक्षित आहे. याशिवाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन हे विधेयक देखील लोकसभेत आज मांडलं जाणार आहे. राज्यसभेत यापूर्वीच हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. संसदेच्या आजच्या कामकाजात राज्यसभेमध्ये 3 विविध विधेयकांवर चर्चा होणार आहे. यामध्ये सरोगसी सुधारणा, तृतीय पंथीयांचे हक्क, संरक्षण या विधेयकांवरील चर्चा आज पुढे सुरू राहील, तर धरण संरक्षण विधेयकावर आज चर्चा होईल. दरम्यान राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या खासदारांनी केलेल्या आंदोलनामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. निवडणूक रोखे आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांचं खासगीकरण या मुद्द्यांवर चर्चेसाठी राज्यसभेत सभापतींनी परवानगी नाकारल्यामुळे काँग्रेसच्या खासदारांनी घोषणा देत आंदोलन केलं. राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध राजकीय घडामोडींबाबत काँग्रेसच्या कार्यकारी समितीनं आज झालेल्या बैठकीत आढावा घेतला आहे. शिवसेनेबरोबर सरकार स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात झालेल्या चर्चेचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. राज्यातल्या राजकीय घडामोडींवर उद्या अंतिम निर्णय अपेक्षित असल्याचं काँग्रेसच्या सूत्रांनी म्हटलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस अनुकूल असल्याचे संकेतही कार्यकारी समितीच्या सूत्रांनी दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांची बैठकही नवी दिल्लीत सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज रात्री पुन्हा बैठकीची शक्यता आहे आणि उद्या मुंबईत शिवसेनेबरोबर अंतिम बैठक होईल. त्यानंतर लगेचच राज्यातल्या सत्ता स्थापनेबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल, असं काँग्रेसच्या कार्यकारी समितीनं सांगितलं आहे.
दरम्यान येत्या 2 दिवसात सत्ता स्थापनेचा निर्णय जाहीर केला जाईल असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सांगितलं. तसंच या आठवड्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कोणतीही बैठक होणार नाही असं राऊत यांनी स्पष्ट केलं. अवकाळी पावसामुळे राज्यात झालेल्या शेतीच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक उद्यापासून राज्याच्या दौऱ्यावर येणार आहे अशी माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. हे पथक 3 दिवस राज्याच्या विविध भागात जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करेल तसंच शेतकऱ्यांशीही संवाद साधणार आहे असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर हे पथक केंद्र सरकारला आपला अहवाल सादर करेल. अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे सुमारे 95 लाख हेक्टरवरच्या खरीप पिकांचं नुकसान झालं आहे तर 1 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. औरंगाबाद विभागात सर्वाधिक नुकसान झालं असून सोयाबीन आणि कापसाचं मोठं नुकसान झालं असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यानं केंद्राकडे 7,207 कोटी रुपयांची मदत मागितली आहे अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांचे एक पथक नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहे. येवला सिन्नर आणि बागलाण इथल्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केंद्रीय पथक करणार आहे. नाशिकमध्ये यंदा अवकाळी पावसामुळे 6,47,000 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनानं पंचनामे केल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी 636 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती मात्र आतापर्यंत 181 कोटी रुपये मिळाले आहेत. आता पाहूया बातमी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची. महोत्सव इफ्फीला मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्यात गोव्यात सुरुवात झाली. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रसार भारतीचे अध्यक्ष सूर्यप्रकाश, माहिती प्रसारण सचिव अमित खरे आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, रजनीकांत या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. भारतातल्या उत्तमोत्तम चित्रीकरण स्थळांवर भारतीय आणि विदेशी चित्रपट तयार व्हावेत यासाठी लागणाऱ्या परवानग्यांसाठी 1 खिडकी योजना सुरू करणार असल्याची माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल गोव्यात सांगितलं. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीचं उद्घाटन जावडेकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. शूटिंग लोकेशन पर फिल्म शूटिंग करने में 15-15, 20-20 परमिशन्स लेनी पड़ती है लेकिन हम अब सिंगल विंडो की पूरी तैयारी की है. सिंगल विंडो से सारी परमिशन्स मिलेगी और उस परमिशन से लोगों को सहूलत होगी. चित्रपटांमध्ये आपल्या विचारांना बदलण्याची ताकद आहे. सिनेमा आपल्या आयुष्यावरही परिणाम करतात. सिनेमाला भाषेची मर्यादा नसते, ही एक कला आहे आणि तिचा आणखी विस्तार करण्याची गरज आहे असं जावडेकर म्हणाले. या उद्घाटन सोहळ्याच्या प्रारंभी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्या जीवनावर आधारित 7 मिनिटांचा माहितीपट दाखवून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. इफ्फीसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांची निवड केलेल्या ज्युरी मंडळाचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते झाला. विख्यात गायक शंकर महादेवन यांनी सादर केलेल्या फ्युजन ऑफ म्युझिकच्या कार्यक्रमानं सोहळ्याला बहार आली. या महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना स्पेशल आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबली हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तर फ्रेंच अभिनेत्री इजाबेल हुरपट यांचा जीवन गौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. या महोत्सवात 200 हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवले जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत महालेखापरीक्षक आणि उपमहालेखापरीक्षक परिषदेचं उद्घाटन होणार आहे. परिवर्तित लेखापरीक्षणाचं परिवर्तन आणि डिजिटल विश्वात हमी या परिषदेचा विषय आहे. उद्घाटन कार्यक्रमाच्या आधी नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या कार्यालयाच्या प्रांगणात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान करतील. संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी 105 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. आज या हुतात्म्यांना वंदन करण्याचा दिवस, त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या हुतात्म्यांना आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी फोर्ट परिसरात हुतात्मा स्मारकाला पुष्पचर्क अर्पण करून अभिवादन केलं. याप्रसंगी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, बृहन्मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जराड, कोकण विभागाचे आयुक्त शिवाजी दौंड, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल, मुंबई शहराचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनीही यावेळी पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना अभिवादन केलं. हुतात्म्यांच्या बलिदानामुळे तसंच त्यांनी केलेल्या त्यागामुळे 21 नोव्हेंबर 1956 रोजी तत्कालीन सरकारला संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीपुढे झुकावं लागलं होतं आणि अखेर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली होती. त्यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली आहे. मुंबईत काल कार्यकारी समितीची बैठक झाली. या बैठकीत पटेल यांचं नाव एकमतानं निश्चित करण्यात आल्याचं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी सांगितलं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी सीबीआयनं अॅडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं. विक्रम भावे सध्या पुण्यात येरोडा कारागृहात असून पेशानं वकील असलेल्या संजीव पुनाळेकरला जामीन मिळाला असल्यानं ते बाहेर आहेत. बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी या दोघांवर या आरोपपत्रात आरोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 5 जणांविरोधात सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलं आहे. पुनाळेकर आणि भावे यांना सीबीआयनं 25 मेला अटक केली होती. नरेंद्र दाभोळकर यांची 20 ऑगस्ट 2013 पुण्यात हत्या झाली होती. विविध क्षेत्रात प्रभावी कामगिरी करत कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यात माणगाव ग्रामपंचायतीनं जिल्ह्यातून स्मार्ट ग्रामपंचायतीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवला आहे. जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातल्या माणगाव ग्रामपंचायतीनं महाराष्ट्र शासनाच्या स्मार्ट ग्राम स्पर्धेत बाजी मारत उत्कृष्ट ग्रामपंचायतीचा पुरस्कार पटकावलाय. जिल्ह्यातून 12 गावांची स्मार्ट ग्राम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. त्यात 18,000 लोकसंख्या असलेल्या माणगावचाही समावेश होता. स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण, पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा वापर या निकषांच्या आधारे ग्रामपंचायतीला सर्वाधिक गुण मिळाले. या विकास कामांसाठी 5.5 कोटी रुपये खर्च केल्याचं ग्रामपंचायत गटनेते राजू मदगुम यांनी सांगितलं. माणगाव फाटा ते मारुती मंदिर या रोडचं रुंदीकरण करून त्या रोडच्या दुतर्फा आम्ही 18 फूट उंचीची झाडे लावली. गावामध्ये जवळपास 25 CCTV कॅमेरे बसवले. माणगाव गाव हे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले अतिक्रमण मुक्त असणारं गाव आहे. गावामध्ये प्लॅस्टिक बंदी आहे, आमच्या गावामध्ये दारूबंदी आहे. तसेच पंचगंगा नदीवरून आम्ही पाईपलाईन केली असून त्या पाईपलाईनद्वारे आम्ही फिल्टर हाऊसमध्ये ते पाणी पडतो आणि फिल्टरचं 100% फिल्टरचं पाणी आम्ही पूर्णपणे माळ भागाला देतो व गाव भागातील लोकांच्यासाठी गावामध्ये आम्ही RO सिस्टीम बसवलेली आहे. गावात 100% LED बल्ब, प्रत्येक भागात पक्के रस्ते, क्रीडांगण, सुशोभीकरण, घंटागाडी यासारख्या कामांमुळे गावाचा चेहरा मोहराच बदलून टाकलाय. लोकसहभागातून आणखी विकास कामं करून गावाचं नाव उज्ज्वल करू असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केलाय. प्रत्येक गल्लीमध्ये घंटागाडी आणि त्या घंटागाडीतून आलेला कचरा, घनकचरा हा त्याचं व्यवस्थापन, ही विल्हेवाट व्यवस्थित लावली जाते. माझ्या गावामध्ये एका मोठ्या मेट्रोपॉलिस सिटी एवढी जेवढी सुविधा असावी तेवढी सुविधा गावामध्ये आहे. आणि कोणी याला खेडेगाव आहे आणि इथे आज मुलगी कशी देऊ असं कोण बोलणार नाही. पहिला नंबर येण्यासाठी म्हणजे कारण म्हणजे गावातली सर्व सुविधा, रस्ते असून द्यात, गटर असून द्यात, प्रत्येक गावातली
गल्ली बोर्ड प्लेइंग ब्लॉक बसवणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांसाठी तिने एक वेबसाईट चालू केली आहे ग्रामपंचायतीने आणि त्या वेबसाईटच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शेतात कोणतं पीक घ्यावं, शेतीमालाचा त्यांना जे दर कळतोय कोणतं पीक घ्यावं, आधुनिक शेती करण्यासाठी मार्गदर्शन मिळते त्या वेबसाईटवर. माणगाव ग्रामपंचायतीनं केलेली उत्कृष्ट कामगिरी इतर ग्रामपंचायतींसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. भांडवली बाजारात सूचीबद्ध कंपन्यांनी मुद्दल आणि व्याज रकमेसह कर्ज 30 दिवसांच्या नंतरही थकवलं तर ते त्यांनी पुढील 24 तासात जाहीर करणं बंधनकारक आहे असं सेबीनं काल जाहीर केलं. याबाबतची सविस्तर माहिती कंपन्यांनी भांडवली बाजाराला कळवणं अनिवार्य आहे असं सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांनी स्पष्ट केलं. मुंबईत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन DHFL या कंपनीच्या संचालक मंडळाला बरखास्त करत भारतीय रिझर्व्ह बँकेनं या कंपनीवर प्रशासक नेमला आहे. गेल्याच आठवड्यात सरकारनं बिगर बँकिंग वित्तीय संस्था आणि गृहनिर्माण वित्तीय संस्थांच्या बुडीत व्यवहारांवर कारवाई करण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेला दिले होते. 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती मूल्य असणाऱ्या कंपन्यांवर नादारी अंतर्गत रिझर्व्ह बँक कारवाई करू शकेल या अधिकारांचा वापर करत रिझर्व्ह बँकेनं काल DHFLच्या संचालक मंडळाला बरखास्त केलं आणि इंडियन ओव्हरसीज बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक R.सुब्रमणिया कुमार यांना प्रशासक म्हणून नियुक्त केलं आहे. 2019च्या दिवाळखोरी आणि नादारी कायद्याअंतर्गत या कंपनीविरोधात पुढची कारवाई केली जाईल असं रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. पुरातन वास्तूंचं महत्व आणि त्यांच्या संवर्धनाची गरज याविषयी जनजागृती करण्यासाठी तसंच प्राचीन वास्तूंच्या संवर्धनासाठी युवा वर्गाला प्रोत्साहित करण्यासाठी जागतिक वारसा सप्ताह युनेस्कोतर्फे साजरा केला जातो. पुढल्या पिढ्यांपर्यंत हा अमूल्य वारसा सुपूर्द करणं हे त्यामागचं उद्दिष्ट आहे. या सप्ताहानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. दुर्मिळ नाणी आणि शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन, पुरातन काळातल्या विविध मूर्ती, भगवान महावीरांची मूर्ती, शिवकालीन आणि ब्रिटिशकालीन शस्त्र, नाणी हस्तलिखित यांच्या प्रदर्शनाद्वारे नागरिकांना आपल्या सांस्कृतिक वारशाची माहिती मिळत आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत हा सप्ताह सुरू राहणार आहे. चौदावं अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन येत्या 23, 24 आणि 25 नोव्हेंबरला यवतमाळ इथं होणार आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत आंबेडकरी साहित्य आणि कला अकादमीच्या वतीनं या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रसिद्ध कवी आणि संशोधक डॉ महेंद्र भवरे संमेलनाचे अध्यक्ष असतील. लडाख येथील गायक फुनोस की लडाखी, हैदराबादचे डॉक्टर W. मायादेवी, बिलासपूरचे W. कपूर, कानपूरचे देवकुमार, महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्या सुप्रिया अय्यर आदी उद्घाटन समारंभास उपस्थित राहणार आहेत. संमेलनात पहिल्या दिवशी आंबेडकरी आणि परिवर्तनवादी ग्रंथ रॅली काढण्यात येईल. त्यानंतर काष्ठशिल्प आणि ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन होईल. संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद परिचर्चा होणार आहेत. तसंच ख्यातनाम कवींसह नवोदितांचं कवी संमेलनही होणार आहे. श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची महिंदा राजपक्षे आज शपथ घेणार आहेत. विद्यमान पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विक्रमसिंघे यांनी 2 दिवसांपूर्वी नवनिर्वाचित राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांची भेट घेऊन श्रीलंकेच्या भविष्याबाबत चर्चा केली. संसदेत आमच्या पक्षाला बहुमत आहे, मात्र राष्ट्रपती निवडणुकीत राजपक्षे यांच्या पक्षाला मिळालेल्या जनादेशाचा आदर करत पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असं विक्रमसिंघे यांनी सांगितलं. विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांनी महिंदा राजपक्षे यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. महिंदा राजपक्षे यांच्या काळजीवाहू मंत्रिमंडळात 15 मंत्री देखील आज शपथ घेण्याची शक्यता आहे. पुढील वर्ष जानेवारी महिन्यात होणाऱ्या संसदीय निवडणुकीपर्यंत हे काळजीवाहू सरकार कारभार चालवणार आहे.
दक्षिण कोरियात ग्वांगजू इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर वर्ल्ड टूर सुपर सिरीज 300 बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांत आणि समीर वर्मानं पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात किदंबी श्रीकांतनं हाँगकाँगच्या विंग की विन्सेंट वॉंग याला 21-18, 21-17 असं हरवलं. श्रीकांतचा सामना आज जपानच्या कांता सुनेमयामा यांच्याशी होणार आहे. जपानच्या काजुमासा साकाईनं दुखापतीमुळे माघार घेतल्यानं पुढे चाल मिळून समीर वर्मा दुसऱ्या फेरीत दाखल झाला. दुसऱ्या फेरीत समीर वर्माची गाठ दक्षिण कोरियाच्या किम डॉंग हून यांच्याशी पडेल. त्यानं काल पहिल्या फेरीच्या सामन्यात भारताच्या सौरभ वर्मा याला 13-21, 21-12, 21-13 असं नमवलं. चीनमध्ये पुतियन इथं सुरू असलेल्या युवा महिला विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या 17 वर्षीय मनू भाकर हिनं 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे. तिने 244.7 गुणांची नोंद करत अव्वल स्थान पटकावलं. या स्पर्धेत सर्बियाच्या खेळाडूला रौप्य तर चीनच्या खेळाडूला कांस्य पदक मिळालं. हवामान. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. मात्र कोकणाच्या काही भागात तसंच मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं 12.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. 1,20,000 मेट्रिक टन कांद्याची आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. बीपीसीएल या सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपनीत धोरणात्मक निर्गुंतवणूक करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. दिल्लीतल्या वायू प्रदूषणाबाबत तसंच हवामान बदलाविषयी लोकसभेत चर्चा, तर सरोगसी आणि तृतीयपंथी व्यक्ती विधेयकांवर राज्यसभेत आजही होणार चर्चा. राज्यातल्या सत्ता स्थापनेबाबत चर्चा बैठकांचं सत्र सुरूच. आज भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्णमयूर पुनरावलोकन भागात 8 देशांचे 8 चित्रपट दाखवले जाणार. आज हुतात्मा दिन यानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून हुतात्म्यांना आदरांजली. श्रीलंकेत महिंदा राजपक्षे आज पंतप्रधान पदाची शपथ घेणार. काळजीवाहू मंत्रिमंडळात 15 जण शपथ घेण्याची शक्यता. आणि चीनमध्ये पुतियन इथं सुरू असलेल्या युवा महिला विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत मनू भाकर हिनं 10 मीटर एअर पिस्तल स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. या बातमीपत्रानंतर आपण पाहणार आहोत घाबरायचं नाही हा मराठी चित्रपट. नमस्कार.